नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. दुपारी 1 बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे नाशिक मधून. नाशिक मध्ये कोरोना रुग्णांची खरी आकडेवारी प्रशासन लपवतंय का, असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. आणि तसा आरोप या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय. आणि याचं कारण असं की गेल्या 16 दिवसांमध्ये नाशिक शहरातील 18 स्मशानभूमींमध्ये 1793 मृतदेहांवरती आतापर्यंत अंत्यसंस्कार करण्यात आले. पण याच 16 दिवसांमधील सरकारी आकडेवारी ही फक्त 175 इतकी नोंदवण्यात आली आहे. याचाच अर्थ 1.1 यापेक्षाही कमी. आणि यामागचं नेमकं गौड बंगाल काय आहे हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाहीये. यामध्येच पालिका आयुक्तांनी अजब तर्क लढवलाय. नाशिक ग्रामीण आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून देखील कोरोना रुग्ण नाशिक शहरात येतात. त्यातील काहींचा मृत्यू झाला की अंत्यसंस्कार नाशिक शहरातच होतात, त्यामुळे अंत्यसंस्काराचा आकडा जास्त दिसतोय असं आयुक्तांचं म्हणणं आहे. नेमकं सत्य काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण आकडेवारी निश्चितच धक्कादायक आहे. तर आयुक्तांनी जो दावा केलेला आहे किंवा आयुक्तांनी जे म्हणणं मांडलेलं आहे ते खरं की ही जी आकडेवारी आहे ती खरी जी सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी समोर मांडलेली आहे. 16 दिवसात नाशिक शहरातील 18 स्मशानभूमींमधून ज्या जितक्या मृतदेहांवरती अंत्यसंस्कार झाले तो आकडा आहे 1793 इतका. मात्र सरकारी आकडेवारी फक्त 175 इतकी दाखवण्यात आलेली आहे. मग ही आकडेवारी का लपवली जातीय? विषय असा आहे की प्रशासन खोटं बोलते. सर्वात पहिले की परवाच्या दिवशी त्यांनी दिली 15 एक्सपायर झाले, त्याच्या अगोदर दिले 29 एक्सपायर झाले. मलाही सांगा, स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीला जागा नाही. सर्वच नाशिक शहरातील विदारक परिस्थिती आहे. परवाच्या दिवशी माझ्या अंदाजाने काहीतरी 54 आसपास मृत्यू झालेले, आणि त्या दिवशी आकडेवारी आली का बाबा 29 एक्सपायर झाले. जर मग 54 लोक एक्सपायर झाले आणि 29 म्हणजे सरासर नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकायचे, कारण पण तिथं अमरधाममध्ये इतकी भयावह परिस्थिती, एका अंत्यविधीला जागा नाही, त्यातली त्यात त्यांचं प्रशासनाचं अपयश लपवण्यासाठी पंचवटीतली बॉडी सांगता का तुम्ही मखमालाबादला घेऊन जा अंत्यविधीसाठी. 8-8 किलोमीटर लांब जाण्याचं सर्क्युलर काढलं यांनी. आणि याच संदर्भात थेट जाऊयात नाशिकला. आमचे नाशिकचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं सत्य काय आहे. प्रशांत, आकडेवारी पाठीमागचं सत्य नेमकं काय आहे? स्वातिया, खरं तर मोठा घोळ असल्याचं चित्र सध्या तरी दिसून येत आहे. कारण ज्या पद्धतीनं स्मशानभूमीमध्ये, आपल्याला माहिती आहे की नाशिक शहरामध्ये 18 वेगवेगळ्या भागामध्ये स्मशानभूमी आहे आणि प्रत्येक ठिकाणी मृतदेह जाळण्यासाठी कुठेही जागा शिल्लक नाही आहे. जे अमरधाम प्रमुख मानलं होतं, ज्या ठिकाणी नदीजवळचे पंचवटीजवळचे दोन्ही, या ठिकाणी तर अक्षरशः रॅकच्या व्यतिरिक्त खाली सुद्धा मृतदेह जाळले जात आहे. अनेक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी वेटिंगवर त्या ठिकाणी असतात आणि दररोज तिथे होणारे मृतदेह किंवा स्मशानभूमीत मिळणारी कोरोना बाधितांच्या अंत्यसंस्काराची आकडेवारी आणि सरकारी आकडेवारी याच्यामध्ये तफावत थोडी थोडकी नाही तर ती प्रचंड मोठी असल्याचं चित्र हे समोर येत आहे. वेगवेगळ्या प्रकारची वर्गवारी केली जाते. नाशिक शहर, जिल्हा ग्रामीण, जिल्ह्याबाहेरील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आकडेवारी सांगून किंवा दाखवून ही आकडेवारी रोज येत असते. पण ही दररोज येणारी आकडेवारी जरी एकत्रित म्हटली तरी ती अत्यंत विदारक आहे. म्हणजे अगदी सांगायचं म्हटलं तर 38 जणांचा बळी गेलेला आहे. याच्यामध्ये 17 नाशिक शहरात आहे, 11 ग्रामीणमधले, आणखीन जिल्ह्याबाहेरील. अशा प्रकारची वर्गवारी जर की समोर येत असेल तरी त्याच दिवशी स्मशानभूमीमध्ये 54 मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले. बरं, मृतदेहांवर अंत्यसंस्कार हे दररोज होत आहे, आणखी मोठ्या संख्येने होत आहे. 40 अधिक जास्त एकाच स्मशानभूमीमध्ये होत आहे. आणि जर का खरोखर इतक्या मोठ्या संख्येनं लोकांचे बळी जात आहे, लोकांवर अंत्यसंस्कार होत आहे, पालिकेच्याच अंतर्गत असलेल्या स्मशानभूमीमध्ये, अमरधाममध्ये कोरोना बाधित बळीवर अंत्यसंस्कार याची नोंद केली जाते, मग ही सगळी नोंद केलेली आकडेवारी जवळपास 1793 पर्यंत पोहोचते. आणि सरकारी आकडेवारी इतकी कमी, एवढी तफावत कशी असू शकते? पालिका आयुक्त म्हणतात की जिल्हाबाहेरील, जिल्ह्यातील, शहरातील या सगळ्यांची वर्गवारी करून आम्ही हे करतोय, गोलमटोल उत्तर दिलं जातंय. खरोखर आकडेवारी लपवण्यामागे काही कारण आहे? नेमकं या आकडेवारीच्या गौड बंगाल काय आहे? कारण जे धक्कादायक पुरावे समोर येत आहेत ते खरोखर मोठी तफावत असल्याचे पुरावे स्पष्ट करणारे आणि उघड करणारे नक्कीच आहे. स्वाती, त्यामुळे आपलं अपयश, नियोजनाचं अपयश लपवण्यासाठी सरकारकडून अशा पद्धतीची आकडेवारी लपवली जातीये का हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रशांत, अशीच अपडेट नाशिक मधली आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद.
आता दिल्लीतून एक महत्त्वाची बातमी आहे. दिल्लीमध्ये आज रात्री 10 पासून लॉकडाऊन असणार आहे. 26 तारखेपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली आहे. दिल्लीमध्ये पुरेसे बेड उपलब्ध नाहीयेत आणि ऑक्सिजन नसल्याचं देखील स्वतः मुख्यमंत्र्यांनी कबूल केलंय. तर या लॉकडाऊन काळात बेड वाढवण्यावरती भर दिला जाईल असंही त्यांनी म्हटलंय. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे. दिल्लीमध्ये सध्या कोरोनाचा धोका वाढलाय आणि त्याचमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या प्रचंड वेगानं वाढतीये. गेल्या 2 दिवसांमध्ये दिल्लीमध्ये जवळपास 50,000 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर 330 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय आणि त्याचमुळे कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढल्यानं दिल्लीमध्ये लॉकडाऊन बाबत निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. दिल्ली में कुछ दिन के लिए लॉकडाउन लगाना जरूरी है तो आज रात को 10 बजे से अगले सोमवार को सुबह 5 बजे तक 6 दिन के लिए दिल्ली में लॉकडाउन लगाया जा रहा है. इस दौरान जाहिर है कि जो एसेंशियल सर्विसेज हैं वो जारी रहेंगी. खाने पीने की, मेडिकल व्यवस्थाओं की, वो जारी रहेंगी. ये शादियों का सीज़न है, लोगों के बड़े मुश्किल से रिश्ते बनते हैं, हम उनके रिश्ते तोड़ना नहीं चाहते. तो लोगों की शादियां संपन्न हों लेकिन केवल 50 लोगों के गैदरिंग के साथ संपन्न हों, उसके लिए अलग से पास दिए जाएंगे. इसके बारे में अभी थोड़ी देर में डिटेल्ड ऑर्डर जारी हो जाएगा कि कौन कौन सी चीज़ें जारी रहेंगी और कौन सी चीज़ों पर पाबंदी रहेगी. 24 घंटे में दिल्ली में लगभग 23,500 केस आए हैं. उसके पिछले 24 घंटे में लगभग 25,500 केस आए थे. तो पिछले 3-4 रोज दिन से रोज हम देख रहे हैं लगभग 25,000 के करीब केस आ रहे हैं. पॉजिटिविटी बहुत ज़्यादा बढ़ गई है, संक्रमण दर बहुत ज़्यादा बढ़ गई है. दिल्ली के अंदर अस्पतालों में उपलब्ध बेड्स की भारी कमी हो रही है. डेली 25,000 अगर पेशेंट्स आएंगे तो कोई भी व्यवस्था चरमरा सकती है. दिल्ली के अंदर बेड्स की भारी कमी हो रही है. आईसीयू बेड्स दिल्ली में लगभग ख़त्म हो गए हैं. आज सुबह मैं ऐप पे देख रहा था, 100 से भी कम आईसीयू बेड्स दिल्ली में बचे हैं. ऑक्सीजन की भारी कमी हो रही है. कल हमने सेंट्रल गवर्नमेंट को भी लिखा है, उनसे बातचीत चल रही है. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात. चायनामध्ये देणार आहोत, महाराष्ट्रातल्या जनतेला देणार आहोत, श्रेयाचा विषय कशासाठी? जर तुम्हाला आम्ही रेमडेसिवीर मिळवून द्यायचे असतील तुम्ही सांगा, प्रोसिजर पूर्ण करा, घ्या, तुमच्या थ्रू रूट होते. सरकारची मोठी यंत्रणा काय? आता मी येताना मला 4 हॉस्पिटलचे फोन आले, त्यातला ज्युपिटर हॉस्पिटलचा फोन आला. म्हणून मी रुबल अग्रवालांशी बोललो, म्हणून मी कलेक्टरांशी बोललो, ते म्हणाले काल पूर्ण दिवसामध्ये एकही रेमडेसिवीर आलं नाही. काय सरकारी यंत्रणा आहे? अजून आता वाजले दुपारी, सरकारी यंत्रणा कागदावर आहे, कागदावर आहे. अरे काय काय झालं वाटलं तर, काय चुकलं वाटलं तर? आम्ही का विष वाटतोय का? लोकांना रेमडेसिवीर हवा आहे. अक्षरशः उन्हातानातून फिरतायत बायका. ज्या दिवशी आम्ही केमिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून दिलं त्या बहुतेक तुम्ही होतात, तर एक बाई ओक्सोपक्षी रडायला लागली ज्यावेळेला इंजेक्शन मिळालं. तर काय हालत करून टाकली या महाराष्ट्राची? तुम्ही 22 तारखेनंतर स्टॉक खूप अवेलेबल होणार आहे, मग तुम्हाला कोणी विचारतच नाही, मग स्टॉकेज करून आम्ही घेऊ. आम्ही गेले वर्षभरही चालवलेलं आहे. आता तुमच्या लक्षात आलं काय? आम्ही वर्षभर आमच्या कार्यालयातून लोकांना रांगा लावून डॉक्युमेंट चेक करतो आणि चिठ्ठी देऊन स्टॉकिशकडे पाठवतो. 6 इंजेक्शनपैकी 3 इंजेक्शनचे पैसे घेतो, 3 इंजेक्शन फ्री देतो. चुकीचं आहे का? तुमच्या माध्यमातून तुम्ही लोकांना विचारतो की चुकीचं आहे का हे लोकांना मदत करू ना? अरे बाबा, रोहित पवारने केलं असेल आणि कोणी, चुकीचंच नाही आहे ना. माझं तेच म्हणणं, अगदी योग्य मुद्द्याशी तुम्ही आलात. अरे तुम्ही करा ना, तुम्हाला कोणी आणवलं आहे? तुम्ही रेमडेसिवीर द्या, आमच्या खर्डेकरांसारखं लसीकरण केंद्र सुरू करा, आणि काय तुम्ही ऑक्सिजनचे सिलेंडर मिळवून द्या, तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड ऑक्सिजनची मशीन्स द्या. कोणी अडवलं आहे तुम्हाला? भारतीय जनता पार्टीचं घरदारं विकून सामाजिक काम करण्याचा संस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून घेऊन काम करते, तर काय गुन्हा आहे का?
की आपली घरदारा विकून सामाजिक काम करणं ना, का तुमच्यासारखं पैसे लाटणं, हप्ते वसुली करणं करायचं, 100 कोटी करायचं काय? नाही तो काय संजय राऊत म्हणजे तुम्ही तो काय बोलत, मी त्यांच्यावर आता पवारांवर PhD करतोय, अजित पवारांवर MPhil करतोय, आता संजय राऊत म्हणून पुस्तक लिहितो, मी तर काय म्हणजे वर्णन करण्याच्या पलीकडचा व्यक्ती म्हणतोय. तर मी त्यांनी मागणी करावी आणि मोदींनी मान्य करावं, मी काय सांगणार. तर आपण पाहतोय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलत होते. त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा संवाद साधत पुन्हा एकदा राज्य सरकारला लक्ष्य केलेला आहे, राज्य सरकारवरती टीका केली, आणि मुख्य मुद्दा त्यांच्या संवादाचा हाच होता, रेमडेसिवीर ह्या इंजेक्शनचा जो तुटवडा राज्यात निर्माण झालाय त्याचवरून त्यांनी राज्य सरकारला म्हणले तुम्हाला जमत नसेल तर आम्ही करतो, श्रेयवादाचा प्रश्नच नाही, असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे. आणि आता बातमी आहे वांगणे रेल्वे स्थानकातून. मुंबईजवळच्या वांगणे रेल्वे स्थानकावर अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. प्लॅटफॉर्मवर चालत असताना एक लहान मुलगा रुळावरती पडला आणि समोरून वेगानं मेल ट्रेन त्याच वेळी येत होती. काही क्षणात अनर्थ घडला असता आणि खरं तर तो घडतोय की काय असं वाटत असतानाच रुळावर काम करणारे पॉइंट्समन त्या ठिकाणी ज्यांचं नाव मयूर शेळके असं आहे ते धावत आले, खरं तर देवदूत बनून ते धावत आले आणि त्या मुलाला पटकन उचलून प्लॅटफॉर्मवरती त्यांनी घेतलं रुळावरून आणि स्वतः देखील प्लॅटफॉर्मवर चढले. अर्ध्या सेकंदाच्या अंतरानं तिथून ही ट्रेन पास झाली. थोडा जरी उशीर शेळकेंना तिथे येण्यासाठी झाला असता तर या मुलाचा कदाचित जीव गेला असता, पण मयूर शेळके यांनी वेळेत तत्परता दाखवत धाव घेतली आणि या मुलाचा जीव वाचवलाय. तर पॉइंट्समन शेळके यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शेळकेंना बक्षीस म्हणून काही रक्कम देण्याची इच्छा देखील सोशल मीडियावरून अनेकांनी व्यक्त केली आहे. आणि याच धाडसी पॉइंट्समन शेळके यांच्याशी खास बातचीत केली या प्रसंगाबद्दल आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी. वांगणे रेल्वे स्थानकावर ज्या चिमुकल्याचे प्राण ज्या मयुरी शेळकेंनी वाचवले रेल्वेचे कर्मचारी ते देवदूत आपल्यासोबत आहेत, एक्सक्लुसिव्ह आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मयुरेश सर अभिनंदन तुमचं, धन्यवाद. कशा प्रकारचा प्रसंग होता काय सांगाल? शनिवारी संध्याकाळी 6:30 सुमारास मुंबईच्या दिशेने जी जाणारी उद्यान एक्सप्रेस होती त्यावेळेला मी ड्युटीवर असताना चंडी दाखवण्याचं माझं काम होतं आणि त्यावेळेस माझ्यासमोर एक ब्लाइंड लेडीज आपल्या मुलाला घेऊन प्लॅटफॉर्मवरून चालवत होती आणि ती तिच्या न कळत तो मुलगा एका प्लॅटफॉर्मच्या कडेने जाता जाता खाली घसरला आणि हे सगळं मी माझ्या डोळ्याने पाहिलं. समोरून आलेली एक्सप्रेस पाहून मी जीवाची बाजी लावून एक निर्धार केला की मुलाला आपलं वाचवलं गरजेचं आहे आणि मी त्या पद्धतीने त्या मुलाच्या दिशेने धावत गेलो आणि समोरून एक्सप्रेस आलेली पाहून मलासुद्धा भीती वाटली आणि परंतु मी एक निश्चयच केला होता की मुलाला वाचवणं खूप गरजेचं आहे, त्या पद्धतीने मी त्याला वाचवलं. हा प्रसंग झाला प्लॅटफॉर्मवरच्या अनेक लोकांनी पाहिलं, तुमच्या सहकाऱ्यांनी देखील पाहिलं असेल, काय म्हणालात तुम्ही आणि त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया मिळाली तुम्हाला यावेळी? नक्कीच नक्कीच सर्वांकडून मला कौतुकाचं वर्षाव होतो आहे आणि नक्कीच माझ्या हिंमतीला दाद दिली जाते आहे याचा मला पण आनंद झाला. तुम्ही पाहिलात का तो CCTV? हो पाहिला नक्कीच. काय म्हणजे काय वाटलं तो प्रसंग बघून सगळा? अगदी चित्त थरारक असा प्रसंग आहे आणि ते बघून त्या क्षणाला मला वाटलं की मुलाला अगदी वाचवणं गरजेचं आहे, अन्यथा तो मुलगा ट्रेनला हिट होईल आणि हे मी त्याला मी वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. तुमच्यामध्ये आणि त्या मुलामध्ये किती अंतर होतं? मुलगा जवळपास माझ्यापासून 50 ते 60 मीटरच्या अंतरावर होता आणि तेवढा अंतर मी धावत येऊन त्या मुलाला प्लॅटफॉर्मवर उचललं आणि नंतर मी स्वतः उडी घेतली आणि नंतर तुरंत 1-2 सेकंदामध्ये गाडीसुद्धा या ठिकाणी आली. कुठे चालली होती ही महिला आणि नेमकी काय करत होती इथे? ती महिला साधारण इथे राहणारी लोकल महिला आहे आणि ती प्लॅटफॉर्मवर अंध असल्यामुळे ते तिला काही समजून आलं नाही आणि ती आपल्या मुलाला घेऊन प्लॅटफॉर्मवरून जात होती. बरं, आता रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे या प्रसंगानंतर? नक्कीच रेल्वेकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात कौतुकाचं वर्षाव होत आहे आणि त्यासाठी मला DRM अवॉर्डसाठी नॉमिनेट केलेलं आहे. तर माझ्या सर्व सहकाऱ्यांचं आणि माझे स्टेशन मास्टर साहेब या सर्वांचं मी
खूप खूप आभारी आहे. नक्की अगदी कौतुकास्पद कामगिरी. तुमच्या या कामगिरीला न्यूज 18 लोकमतच्या देखील शुभेच्छा. आपण पाहिलं की हेच ते देवदूत होते ज्यांनी शनिवारी एका लहान चिमुकल्याचे जीव आपल्या प्राणाची पर्वा न करता वाचवले होते. आणि एक्सक्लुझिव्ह मुलाखत आपण ही न्यूज 18 लोकमतवर फक्त पाहू शकताय. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, वांगणी. आणि त्या सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी. ज्येष्ठ चित्रपट लेखिका, निर्माता आणि दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचं निधन झालंय. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. 10 दिवसांपासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. खरं तर मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही मोठी दुःखद बातमी आहे. उत्तम सामाजिक जाणीव आणि चित्रपट कलेची खोलवर माहिती आणि अनुभव असलेल्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे या काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. सुनील सुटकनकर यांच्यासोबत या जोडीनं सामाजिक विषयांवरती बेतलेले अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. ज्यापैकी दोघी, 10वी फ, वास्तुपुरुष, देवराई, बाधा, नितळ, घो मला असा हवा हे चित्रपट त्यांचे विशेष गाजले. संहिता, अस्तू आणि कासव हे त्यांचे अलीकडचे काही चित्रपट. 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 17 महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, 3 व्ही शांताराम पुरस्कार आणि गौरव पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राच्या या थोर कलाकाराला न्यूज 18 लोकमततर्फे आदरांजली. तर सुमित्रा भावेंचा आपण अल्प परिचय बघूया. 12 जानेवारी 1943 पुण्यात त्यांचा जन्म झाला. फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुणे विद्यापीठातून पॉलिटिकल सायन्समध्ये त्यांनी मास्टरची डिग्री घेतली. टीसमधून ग्रामविकास क्षेत्रात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर विविध सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी काम केलं. त्यापैकी कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वेलफेअरमध्ये त्यांनी अध्यापन केलं. आकाशवाणीमध्ये वृत्त निवेदनाचंही काम त्यांनी केलं. आणि 1985 बाई हा पहिला लघुपट त्यांनी बनवला. आणि बाई या लघुपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आलं. 1987 पाणी या दुसऱ्या लघुपटाला देखील त्यांचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर मुक्ती, चाकोरी, लहा ही लघुपटांची मालिका त्यांची सुरू झाली. 1995 सुनील सुपथनकर यांच्यासोबत पहिल्यांदा त्यांनी कामाला सुरुवात केली. भावे आणि सुपथनकर यांचा दोघी चित्रपट विशेष गाजला. या कलाकाराला न्यूज 18 लोकमतची आदरांजली. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.